श्री स्वामी समर्थ, समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत, ही श्री समर्थांच्या चरणी प्रार्थना। श्री समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करते। आयुष्यात खूप अडचणी आहेत, आता काय करावे सुचतच नाही, मार्ग तर सापडत नाही, पुढचा टप्पा काय आहे काहीच माहित नाही, पण हीच वेळ असते तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल होण्याची। फक्त तू खचून जाऊ नकोस, संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचून जाऊ नकोस। प्रेम करणारे तुझ्यावर कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत, अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस। उठ आणि उघडून डोळे बघ जरा जगाकडे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे, नाही नाही म्हणून उगास तू कुडत बसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचून जाऊ नकोस। सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल, विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे रे, फक्त तू खचून जाऊ नकोस। नामस्मरण केल्याने संकटे येणार नाहीत, पैशाचा ढीग पडेल असं काहीच नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान परमेश्वराच्या नामस्मरणाने नक्कीच मिळेल। आपली सगळी धडपड आयुष्यात समाधान मिळवण्यासाठीच आहे, म्हणून कायम परमेश्वराच्या गोड नामाचा जप कर आणि त्या समाधानाने मन तृप्त कर। परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते, म्हणून हताश होऊन कधीच जगायचं नसतं, आणि रडत बसलं की दुनिया हसते हे कधीच विसरायचं नसतं। जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारत असतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नसतात, एकतर ते जिंकतात किंवा त्यातून नवीन काहीतरी शिकतात। म्हणून जबाबदारी घ्यायला शिक, जबाबदारी घेतल्याशिवाय परिस्थिती काय असते याची जाणीव होत नाही। घरच्या काही जबाबदाऱ्या झोप उडवून टाकतात, रात्री जागणारा प्रत्येक माणूस हा प्रियकर नसतो, म्हणून समोरच्याची परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय त्याच्याविषयी मत बनवणे हे चुकीचे आहे। जगायचं कसं हे वाईट परिस्थिती आल्याशिवाय कळतच नाही, म्हणून जीवन जगत असताना चांगल्या दिवसात कधीच माजायचं नाही। परिस्थिती सगळ्यांवर येते, कोण आज आयुष्याशी लढत असेल तर कुणाची अजून वेळ आलेली नसेल, तर कुणाची वेळही झालेली असेल, म्हणून गरिबीत लाजू नका आणि श्रीमंतीत माजू नका। मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये, कारण संपत्ती ही सावलीसारखी आहे, कधी असेल तर कधी नसेल, याचा काहीच भरवसा नाही। माणूस जन्माला येतानाही एकटाच येतो आणि मरताना सुद्धा एकटाच मरतो, जेव्हा तो अंधारात असतो तेव्हा त्याची सावली देखील त्याची साथ सोडते, आणि अशाच वेळी जेव्हा आयुष्यात सोबत कोण राहत नाही तेव्हा प्रत्येकाला परमेश्वराशिवाय कोणच वाचू शकत नाही। म्हणून आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत त्या परमेश्वराला कधीच विसरू नका। आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे, मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे, सुख भोगता केव्हाही येतात पण दुःख पचवता आलं पाहिजे, रंग सावळा म्हणून काय झालं कर्तृत्व उजळता आलं पाहिजे, रंग गोरा असला म्हणून काय झालं मनावरील काजळी काढता आली पाहिजे। यशानं माणूस उंच जातो पण पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे, मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे, पाप काय कसंही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे, ताट काय कोणीही राहतं पण जरा झुकून वागता आलं पाहिजे, ठेस जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे, मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे, शहाण्यांचं सोंग घेऊन वेड होता आलं पाहिजे,
कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. जीवन जगत असताना रोज या तीन गोष्टींचे स्मरण करा. मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. आपण जाताना फक्त आपल्या सोबत पुण्य आणि आशीर्वाद घेऊन जाणार आहोत. बाकी पद, पैसा, प्रतिष्ठा, गाडी, बंगला हे सर्व इथे सोडून जावं लागणार आहे. म्हणून जे आहे त्यात समाधानी राहा. मृत्यू आल्यावर फक्त आपल्याला एकट्यालाच हे जग सोडून जायचं आहे. आपल्या सोबत घरातील, परिवारातील कोणी सोबत येणार नाही. मृत्यू हा कधी पण येऊ शकतो आणि कोणाला पण येऊ शकतो. लहान असो, तरुण असो, म्हातारा असो, आपण परमनंट म्हणून जन्माला आलो नाहीत. आज जे आहेत तेच उद्याची गॅरंटी नाही. स्वतःच्या श्वासांवर सुद्धा आपला विश्वास नाही आणि आपण उगाच भविष्याची चिंता करण्यामध्ये वर्तमान काळ खराब करतो. आयुष्यात फक्त दोनच गोष्टींमुळे तुम्ही ओळखले जाता. एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम, आणि दुसरी म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता. एखाद्याने 22व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पहिला जॉब मिळवण्यासाठी त्याला 5 वर्षे लागली. एखादा 25व्या वर्षी एका मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि वयाच्या 50व्या वर्षी वारला. एखादा वयाच्या 50व्या वर्षी मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि 95 वर्षे जगला. एखाद्याचं लग्न वयाच्या 20व्या वर्षी झालं, तर एखाद्याचं 40व्या वर्षी झालं, तर एखादा अजून सुद्धा अविवाहित आहे. ओबामा 55व्या वर्षी रिटायर झाला आणि ट्रम्पने 70व्या वर्षी सुरुवात केली. मित्रांनो, या जगात प्रत्येक जण आपापल्या टाइम झोन मध्ये काम करत असतो. काही लोक आपल्या किती पुढे गेलेत असं वाटत राहतं, तर काही लोक आपल्या मागे पडल्यासारखे आपल्याला भासत असतात. पण खरं सांगू का, इथे प्रत्येक जण आपली स्वतःची शर्यत आपल्या स्वतःच्या विशिष्ट टाइम झोन मध्ये धावत असतो. जिथे तुम्ही एकटेच पळताय, पुढे जाण्यावर जळू नका, मागे पडलेल्यांवर हसू नका. ते त्यांच्या टाइम झोन मध्ये आहेत आणि तुम्ही तुमच्या चिंता सोडा, अहंकार सोडा, रिलॅक्स व्हा. तुम्ही कुणाच्याच पुढे नाही आणि तुम्ही कुणाच्याच मागे नाही. जीवन जगत असताना स्पर्धाही स्वतःशी असली पाहिजे, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल. बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवा, कारण कुणी एक सांगतो, शाळेत होतो तेव्हा शाळेतील शिक्षण संपवण्याची घाई होती, शाळेचं शिक्षण संपत आल्यावर कॉलेजला जाण्याची घाई झाली, कॉलेज सुरू झाल्यावर कॉलेज कधी संपेल आणि मी माझ्या पायांवर उभा राहीन असं मला झालं होतं, नोकरी मिळाल्यावर मला लग्नाची घाई झाली, लग्न झाल्यावर मुलांची घाई झाली, मुलं झाल्यावर ती कधी मोठी होतील याची घाई झाली, ती मोठी झाल्यावर मला नातवंड कधी होतील याची माणसाला घाई झाली, मग नातवंडही झाली, तोपर्यंत मला निवृत्तीचे वेध लागले आणि शेवटी लाकडं मसनात गेल्यावर मात्र माझ्या लक्षात येतं की मला सतत काही ना काही हवं होतं. जे आहे त्यापेक्षा अधिक काहीतरी पाहिजे होतं आणि या काहीतरी हवं असण्याच्या नादात माझं रोजचं सुंदर आयुष्य मी जगायलाच विसरून गेलो. आपणही जे नाही ते मिळवण्याच्या नादात आपल्याजवळ जे आहे ते आपण गमावून बसतो. मित्रांनो, जगणं धावपळीचं आहे, धकाधकीचं आहे, कुणीच नाकारणार नाही. पण म्हणून जर आपण आपल्या जगण्यातला सगळा आनंदच गमावून बसलो तर त्या जगण्यालाही काय अर्थ उरेल? आजचा क्षण न जगता उद्या किंवा परवा कदाचित मिळणाऱ्या क्षणांच्या मागे आपण कशासाठी धावत असतो? एकीकडे जीवन क्षणभंगूर आहे हे आपल्याला मान्य असतं, तर दुसरीकडे आपण वर्तमान काळाच्या आनंदात न जगता
भविष्यकाळात जगण्यासाठी धडपडत असतो. उद्या हे मिळाले की परवा ते करू, पण मित्रांनो तो उद्याही उजाडत नाही आणि परवा तर येतच नाही. आणि आज मात्र चिंतेत काळजीत निघून गेलेला असतो. मग अशा वेळी तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती आलं दुपाटणं यांसारखं होऊन बसतं. मित्रांनो असं होऊ द्यायचं नसेल तर उद्याचा विचार करताना आजचा सुद्धा विचार करा. एखादी गोष्ट मनापासून करावीशी वाटली तर जरूर करा. आज करू का, आत्ता करू का, उद्या करू का, परवा करू, अशा प्रश्नांच्या जंजाळात स्वतःला अडकवून घेण्यापेक्षा ती गोष्ट अनुभवून मोकळे व्हा आणि त्या गोष्टींपासून पुढे जा. आयुष्यात स्वतःचे निर्णय घ्यायला शिका. निर्णय चुकला तरी काहीच हरकत नाही, कारण जेव्हा काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव असतो. माणूस हा त्याच्याकडून झालेल्या चुकांमधूनच शिकत जातो. या जगात असा कोणच व्यक्ती नाही की तो जन्माला येतानाच आईच्या पोटात शिकून येतो. सगळ्यांनाच परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे. कोणी त्या बुद्धीचा चांगल्यासाठी वापर करतो तर कोणी वाईट गोष्टींसाठी वापर करतो. म्हणून परमेश्वराने आपल्याला दिलेल्या बुद्धीचा वापर आपण चांगला करणे हाच आपल्या जगण्याचा उद्देश असला पाहिजे. जीवन जगत असताना फक्त ही 5 तत्वे लक्षात ठेवा. कोणाला बोलण्याआधी त्याचं ऐकून घ्यायला शिका. खर्च करण्याआधी पैसे कमवायला शिका. काहीतरी लिहिण्याआधी विचार करायला शिका. काहीतरी सोडण्याआधी प्रयत्न करायला शिका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मरण्याआधी जीवन जगायला शिका. श्री स्वामी समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर माझा विश्वास या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. श्री स्वामी समर्थ.